सन 2018-19 साठी 295 कोटी 30 लाखांच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समिती सभेत मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे वक्तव्य. सन 2018-19 साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपाययोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांसाठी एकूण 295 कोटी 30 लाख रुपये निधींच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. यामध्ये सर्वसाधारण नियोजनांसाठी 212 कोटी 64 लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 81 कोटी 51 लाख रुपये आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांसाठी 1 कोटी 15 लाख रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. ही माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी सन 2017-18 साठी एकूण 295 कोटी 31 लाख रुपयांचा नियतव्यय अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत भांडवली योजनांसाठी 20% आणि महसूल योजनेसाठी 30% कपात केली आहे. त्यानुसार कपातीनंतर 225 कोटी 46 लाख रुपयांची सुधारित तरतूद उपलब्ध आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनांसाठी 165 कोटी 44 लाख रुपये, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 59 कोटी 21 लाख रुपये आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनांसाठी 81 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.